ते पुरून राहायचंय आम्हाला कमी नाही येते तो सिद्ध सांगतो दाखवतो साधा वगैरे अजिबात नाहीये तो एवढ्या बायका मग ते युनिट मग तो परदेश त्यात बिचारा पिचून जायचा आणि नेकूचा सैराट तो माझा फेवरेट मूवी आहे हायो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये जिम्मा वन तुम्ही बघितला आणि माझ्यासोबत सध्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहेत सुचित्राबाई ताई खूप खूप स्वागत आहे थँक्यू एकंदरीत आपण आजकाल बघतो आहे की मराठी सिनेमा एक सिनेमा येतो आणि तोच डब्यात जातो पण जिम्मा टू येतो आहे हो तुम्हाला काय वाटतं किती मस्त खर तर हे दुर्दैवी आहे की एक सिनेमा येतो आणि तोच डब्यात जातो ही किती दुर्दैवी आहे आताच नाळ दोन आला म्हणजे इतकं नाळ नाळ ने इतकं छान यश मिळवलं म्हणून त्यांनी नाळ दोन नक्कीच आणला असेल पण दुर्दैवाने त्या चित्रपटाला काही यश नाही मिळालेलं आहे सो थोडं मराठी प्रेक्षकांना आपल्याला असं ला सांगावं लागेल की आपली मातृभाषा आहे आणि त्यात निर्माण होणारी चित्रपट प्लीज बघा नक्की बघा आता जिम्मा टू बद्दल खात्री आहे की जिम्मा टू नक्की बघायला येणार कारण जिम्मा वनलाच एवढा जोरदार रिस्पॉन्स होता आफ्टर लॉकडाऊन होतं त्यामुळे होता आत्ताच माझा बाई पण झालंय त्यात त्यामुळे मला ह्याची खात्री आहे की ह्या फिल्मला सुद्धा लोक सॉलिड रिस्पॉन्स देणार आहेत कारण बायकाच डोक्यावर घेणार आहेत ना आणि मला वाटतं की खरंच बायकांचं रियुनियन म्हणजे ज्या काही आता घरात बसल्या असतील बाई पण भारी देवानंतर ते देवान तर निघालाच अरे परत तुम्ही त्यांना जिम्मा टू दिलाय तर नक्की नक्की एकंदरीत जेव्हा हेमंत सरांनी तुम्हाला फोन करून सांगितलं की आता पार्ट टू बनवायचा आहे काय फिलिंग <laughs> होत्या आणि एकंदरीत तीच भूमिका समोर जेव्हा आपण कंटिन्यू करतो तेव्हा थोडं धडपण पण आहे येस हेमंतने जेव्हा फोन केला तेव्हा असं वाटलं की अरे वाह मजा धमाल सगळे पुन्हा भेटणार सगळे तेच आहेत ना सगळे तेच करतायत ना मग तेव्हा सांगितलं की शिवानी सुर्वे आणि रिंकू राजगुरू आहेत तर ज्या दोघींना मी अजिबात भेटले नव्हते ओळखत होते कारण शिवानी सुर्वे बिग बॉस मध्ये होती तिला बघितलंच होतं ते उलट दडपड होतं थोडस आणि आणि रेंकूचा सैराट तो, तो माझा फेवरेट मूवी आहे त्यामुळे असं छान होतं की कशा असतील या प्रत्यक्षात मुली ती गंमत होतीच आणि दुसरा प्रश्न तू काय मला विचारलास तू त्याच्यात येस येस तर तेव्हा असं झालं की हो चला करूया 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 झालं पण जेव्हा खरंच फिल्मच्या शूटिंगला जायची वेळ आली तेव्हा मी घरात बसून पुन्हा दोनदा जिम्मा बघितला की तेव्हा नक्की मी काय केलं होतं कारण तेव्हा कशी आमची पाठी कोरी होती ना आम्ही करू ते ती ती वैशाली वैशाली आता कशी होती हे मला आठवायला आणि मला त्याच्यासाठी ते पुन्हा मी बघितली फिल्म की त्यातले काय ट्रेड्स आहेत माझे कशी वागले होते मी त्या फिल्म मध्ये सो हॅव टू कंटिन्यू दॅट असं नाही की एक वेगळंच काहीतरी मी येऊन केलं तर नाही चालणार आहे ती ती वैशाली वाटली पाहिजे सो so, येस yes, ते होत जरा असं दडपण याला जोडूनच एक प्रश्न आहे की खऱ्या आयुष्यात वैशाली आणि सुचित्रामध्ये हो किती साम्य दोघींच्या नाही नाही वेगळ्या नाही आहेत खर तर बऱ्यापैकी साम्य आहे जे दिसतं ते मी बोलते आणि जे मला वाटतं ते मी स्पष्ट बोलते <laughs> तर कारण मला ना आडून आडून बोलणं पाठी मागून बोलणं उगाच बिचिंग करणं हे माझ्याच्याने नाही होत मला तू नाही पटलीस तर मी तुला तोंडावर सांगते जशी वैशाली आहे त्यामुळे ना कदाचित जिम्मा वन मध्ये हेमंतने कन्सीव्ह केलेला रोल थोडा वेगळा होता पण तो मी केल्यामुळे ना तो रोल वेगळा झाला कदाचित तू हा प्रश्न हेमंतला नक्की विचारू शकतेस की तुम्ही आधी बघितलेली वैशाली आणि सुचित्राने केलेली वैशाली असं तो नेहमी म्हणतो की मी सुचित्रा अशी वैशाली बघितलीच नव्हती ग तू एकदम वेगळ्या प्रकारे तू ती केलीस सो थँक्स टू हिम हेम की uh, त्याने मला ते करायचा वाव दिला आणि वैशाली सारखी आहे मी प्रश्न विचारला एकंदरीत अजून एक असा प्रश्न होता की आपण सात बायका आणि फजिती ऐका शूटिंगच्या वेळेस तुमची काही फजिती झाली आहे का फजिती नाही पण गप्पांमध्ये खूप वेळ काढायचो आम्ही म्हणजे हेमंतच असं व्हायचं अरे वाक्य करा ती ती रिडिंग करा पण अरे थांब रे होईल रे ते काय एवढं काही नाही ते येतंय आम्हाला असं करून ना आम्ही खूप गप्पा मारायचो मग तिथे काय काय कुकिंग करायचो आणि अशा गोष्टी खूप केल्या आहेत फजिती नाही झाली फजिती नाही झाली एकंदर आता हेमंत आणि सिद्धू आपले दोनच मुलं होते आणि बाकी सगळ्या तर त्या दोघांच्या काय भूमिका होता विशेष ते पुरून हो राहायचंय आम्हाला कमी नाही येते तो सिद्ध्या सांगतो दाखवतो साधा वगैरे अजिबात नाही येतो चंट येतो त्याला बरोबर कळतं की ह्या माझ्या ह्या ज्या बायका आहेत यांना प्रकारे आपण मॅनेज करायचं म्हणजे सुहास मावशीकडनं एक वेगळा प्रकारे कामं काढून घ्यायची निर्मिती मावशीकडनं वेगळी माझ्याकडनं वेगळी सायली या दोन इतर मुली यांच्याकडनं वेगळी क्षिती अजून एक वेगळं आज हुशार आहे तो आणि हेमंत बिचारा पिचलेला आहे तो काय आहे एवढ्या बायका नाही ग क्षिती चांगली आहे ग माझी तर एवढ्या बायका मग ते युनिट मग तो परदेश त्यात बिचारा पिचून जायचा म्हणजे त्याचं इतकं गरीब चेहरा असायचा की आम्हाला वाटायचं हे चल हे चल 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 चल, चल करूया शूटिंग <laughs> त्याला नाही त्रास द्यावा वाटत एकंदरीत आता तुम्ही पण स्कूल आणि कॉलेज काळ निघून गेलाय जसं यांचं रियुनियन झालं आहे जिम्मा तस तिकडच्या मैत्रिणींसोबत काही रियुनियन प्लॅन आहे का म्हणजे आहे नाही मी आताच नुकतीच बालीवरन जाऊन आली आहे माझ्या दहावीतल्या बालमोहन विद्या मंदिरच्या आम्ही मैत्रिणी आणि मित्र पण म्हणजे त्या त्या पण बायकांनी स्वतःच्या नवऱ्यांना सोडलं आपल्या मैत्रिणींबरोबर जायला आणि आम्ही बालीला एक सात एक दिवस गेलो होतो आणि आम्ही खूप मजा केली इतक्या वर्षांनी म्हणजे दहावीत आम्ही एकमेकांना भेटलो होतो त्यानंतर अधून मधून मध्ये मध्ये भेटत होतो वर्षातनं एकदा वगैरे पण हे जे सहा सात दिवस होते ना ते गोल्डन डेज होते आमचे अशा मला वाटतं ट्रिप्स होत राहायला पाहिजे आणि जिम्मा सारखे चित्रपट पण येत राहायला yes. पाहिजे त्याने महिलांना एक रियुनियन करायचा एक चान्स मिळतो एकंदरीत ताई चित्रपटासाठी काय अपील करा चोवीस तारखेला सिनेमा येतोय चोवीस तारखेला चोवीस नोव्हेंबरला सिनेमा येतो आहे तुम्ही चित्रपटगृहात जाऊन नक्की तो सिनेमा बघणार आहात याची खात्री आहे कारण काय आहे की आपल्याला आनंद हवा असतो आणि तो आनंद आपल्याला अडीच तासात मिळणार आहे याची मी तुम्हाला खात्री देते तुम्ही या बघा चित्रपट बघून झाल्यावरती तुम्हाला बऱ्याचदा असं वाटेल की आ, येस ही गोष्ट आता यापुढे मी अशीच करणार येस आ, या प्रकारे मी एखाद्याला नाही बोलणार किंवा ही गोष्ट माझ्या आयुष्यात नसली तर काही फरक नाही पडत आहे अशा बऱ्याच गोष्टी जिम्मा आहेत ज्या तुम्हाला बघायलाच हव्यात आणि त्या एन्जॉय करायला हव्यात थँक्यू सो मच so थँक्यू असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्म सह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका